ऑस्ट्रेलियामध्ये शीख खलिस्तानवादी आणि भारतीयात संघर्ष. ऑस्ट्रेलियामध्ये शीख समाज आणि त्या देशात स्थायिक असलेले भारतीय हे सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. निमित्त झालं आहे मेलबॉर्न शहरात 29 जानेवारीला झालेल्या एका घटनेचं. स्वतंत्र शीख राज्याच्या मागणीसाठी हजारो लोकही मेलबॉर्न शहरात फेडरेशन स्क्वेअर इथे एकत्र जमली होती. सिख्स फॉर जस्टिस या गटातर्फ खलिस्तान चळवळीला पाठिंबा देणाऱ्या लोकांना एकत्र करत सार्वमत घेण्याची मागणी केली जात होती. याचवेळी या भागात अनेक भारतीय रहिवासी हे तिरंगा घेऊन दाखल झाले. तेव्हा या दोन्ही गटामध्ये सुरुवातीला वाद झाला आणि मग त्याचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये नंतर हाणामारीमध्ये झाले. तोपर्यंत पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली, काही जणांना अटकही केली. मेलबॉर्न शहरात गेल्या 2 महिन्यात 3 वेळा हिंदू मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. मिल पार्क इथे स्वामी नारायण मंदिर, करम डाउन्स भागात शंकर विष्णूचे मंदिर आणि आल्बर्ट पार्क इथे एका मंदिरात नासधूस केल्यानंतर त्या ठिकाणी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासने घेतली होती. अशा प्रकारच्या घटना चिंताजनक असून बहुसांस्कृतिक शांतताप्रिय असलेल्या भारत ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रकारे द्वेष पेरण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात निषेधही केला होता. सिख्स फॉर जस्टिस हा गट या सर्व घडामोडींमागे असून खलिस्तान चळवळीशी संबंधित लोकांना मदत करत असल्याचा आरोप दूतावासाने केला आहे. व्हिडिओ पहा. ब्युरो रिपोर्ट. जम जम न्यूज इंडिया.